सांगलीचा लढवय नेता काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रभाग क्रमांक 8 विद्यमान नगर सेविका श्रीमती बेबी मालगावे व समीर मालगावे, उपाध्यक्ष शरद शहर आय काँग्रेस। कुपवाड येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक उपचार केंद्रात डॉक्टर वेळेत हजर नसल्याने रुग्णांचे हाल। कुपवाड गाव भाग येथे मनपाचा प्राथमिक उपचार केंद्र दवाखाना आहे। दवाखान्याची वेळ सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत व संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आहे, असे वेळेचे फलक लावण्यात आले आहे आणि त्या विभागाशी संबंधित डॉक्टर वेळेवर हजर नसतात। आम आदमी पार्टीतर्फे भेटण्यास आलो होतो, तर आयुक्तसाहेबांची भेट झाली नाही, तरी उपायुक्तसाहेबांची भेट झाली आहे। तरी कुपवाडमध्ये प्राथमिक उपचार केंद्र आहे, तर त्याची वेळ आहे सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 6। 4 ते 6 या वेळेत डॉक्टर कधीच हजर नसतात। तसेच तिथे कर्मचारी असं सांगतात की डॉक्टरांच्याकडे 3 प्रभार आणि 3 चार्ज दिलेले आहेत, एक जन्म मृत्यू विभाग, तसेच कुपवाड प्राथमिक उपचार केंद्राचा विभाग आणि आरोग्याचा विभाग। त्यामुळं लोकांची गैरसोय होते, तर आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला पूर्ण वेळ डॉक्टर मिळावं। व संध्याकाळच्या वेळेत तर हजरच नसतात। तेथील नागरिकांच्या अशा तक्रारी आहेत की संबंधित डॉक्टर हे रुग्णांना तपासत नाहीत। उदाहरणार्थ स्टेटोस्कोप लावणे किंवा थर्मामीटर लावणे व रुग्णांना हात लावून उष्णतेची जाणीव करून घेणे अशा प्राथमिक उपचारासाठी असणाऱ्या पद्धतीचा वापर करत नाहीत, त्यामुळे नागरिकातून नाराजगी आहे। तसेच संबंधित विभागातील डॉक्टरांकडे 3 चार्ज आहेत, आरोग्य विभाग, जन्म मृत्यू नोंदणी, प्राथमिक उपचार, त्यामुळे त्यांना उपचार केंद्राला वेळ देणे शक्य नाही। आरोग्य यंत्रणेचा बोजभारा झाला आहे, रुग्णांना योग्य व वेळेवर उपचार मिळत नसल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे। कुपवाड येथील आरोग्य सेवेविषयी आज उपायुक्त सुनील पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गैरसोय दूर करू असे आश्वासन दिले। सदर निवेदन देताना आम आदमी पार्टीचे साजिद मुजावर, अस्पाक शेख, राजकुमार राठोड, शाहरुख खतीब, यासिन मुजावर, तौफिक मुजावर, श्रीजी रणावरे, वैशाली खांडे आदी उपस्थित होते।